हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत जी साडी शेअर करत आहे ती पार्टीवेअर साडी आहे. जर तुम्हाला मॉडर्न अशा लुकमध्ये जर साडी नेसायची असेल तर तुम्ही अशी साडी जी आहे ती नेसू शकता आणि एकदम साधी सोपी सिंपल पद्धत आहे. तर ही साडी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला आजच्या या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. तर सुरुवातीला जशी आपण साडी टक करतो ना त्याचप्रमाणे इथे आपण साडी जी आहे ते टक करून घ्यायची आहे. तर इथे साडी जी आहे ती मी टक करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला पदर जो आहे तो घ्यायचा आहे. तर पदर जो आहे तो मी असा पाठीमागून फिरून असा डाव्या खांद्यावरती घेणार आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, पदर आहे ना तो असा आपल्या गळ्याभोवती त्याची नॉट बांधायची आहे. त्याच्यामुळे इथे पदर जो आहे तो आपल्याला जास्त असा घ्यायचा नाही आहे. थोडासाच मी इथे पदर जो आहे तो माझ्या खांद्यावरती असा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हा जो काठ आहे तो असा पाठीमागून असा फिरून पुढे घ्यायचा आहे आपल्याला आणि तो असा खेचून घ्यायचा आहे आपल्याला. आणि काठ हा एकदम वरच्या साईडला घ्यायचा नाही आहे, बरोबर अगदी कमरेला जिथे पण साडी टक केली आहे ना तिथूनच असा हा जो काठ आहे तो घ्यायचा आहे. आणि काठ एकदम असा खेचून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर तिथे आपल्याला पिनअप करायचा आहे. तर आता इथे पिनअप करून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे निऱ्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. तर निऱ्या काढताना तुम्ही कुठच्याही साईडला निऱ्या ज्या आहेत त्या काढू शकता, म्हणजे उजव्या साईडने पण काढू शकता किंवा डाव्या साईडने पण. तुम्हाला जे सोपं वाटेल त्या साईडने तुम्ही निऱ्या काढा. तर निऱ्या ज्या आहेत त्या मी अशा लांब काढणार आहे, जवळजवळ काढायच्या नाही आहेत. लांब निऱ्या काढल्या की अशा पटकन अशा निऱ्या होतात. आणि ज्या मी तुम्हाला सांगते ना इथे दाखवते त्या पद्धतीने तुम्ही अशा निऱ्या काढा. अशा बोटामध्ये आपण अशा ह्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या घ्यायच्या आणि असं घेतलं ना की ते व्यवस्थित अशा ज्या प्लेट्स आहेत ना त्या येतात. तर इथे ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या मी घेतलेल्या आहेत. आता चार ज्या प्लेट्स आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा करून घेते मी, एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत आपल्याला. तर प्लेट्स नीट करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे या प्लेट्सना आपण पिनअप करायचा आहे. आता पिनअप इथे मी करून झालेली आहे. आता त्यानंतर आता ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या परत एकदा आपण व्यवस्थित अशा करून घेऊया आणि त्यानंतर ह्या सगळ्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला अशा टक करायच्या आहेत. प्लेट्स टक करून झाल्या की त्यानंतर हा जो साईडचा जो भाग उरतो तो पण आपल्याला व्यवस्थित असा टक करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला ह्या ज्या निऱ्या आहेत त्या झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पदर आहे तो आपल्याला असा आपल्या गळ्याभोवती असा घ्यायचा आहे आणि पाठीमागून आपल्याला अशी त्याची नॉट बांधायची आहे. तर पुढचा हा जो काठ आहे तो आपल्याला व्यवस्थित असा घ्यायचा आहे. आता इथे मी नॉट जी आहे ती बांधून घेते. नॉट जी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी बांधायची आहे, म्हणजे ती कधीही सुटता नाही अशा पद्धतीने तुम्हाला ही नॉट आहे ती बांधायची आहे. आणि हा जो आता पदराचा काठ आहे तो पण इथे आपण व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे. तिथे आपण पिनअप पण करू शकतो. तर त्यानंतर आता हा जो काठ आहे बघा तो आता इथे मी तुम्हाला सांगत आहे की इथे तुम्ही पिनअप पण करू शकता. त्यानंतर इथे काय होतं माहिती आहे, इथे हा जो थोडासा भाग आहे काठाचा तर तो थोडासा उरतो. तर तो उरला तर आपण काय करायचं आहे, तो जो भाग आहे तो आपल्याला इकडे असा पाठीमागून असा खेचून पुढे घ्यायचा आहे. जसा मी घेत आहे ना त्याचप्रमाणे आपण असा जो काठ आहे तो पुढे घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला फोल्ड करायचा आहे. फोल्ड केल्यानंतर काय करायचं, तो जो फोल्ड केलेला भाग आहे तो ह्या ज्या आपण प्लेट्स काढलेल्या आहेत म्हणजे जिथे निऱ्या काढलेल्या आहेत ना तिथे आपण तो फोल्ड केलेला भाग घ्यायचा आहे आणि तिथे आपण पिनअप जो आहे तो करायचा आहे. त्यानंतर हा जो पदराकडचा भाग आहे ना तिथे आपल्याला पण पिनअप करायचा आहे. तर कमरेच्या इथे जवळ असा हा जो पिनअप आहे तो आपल्याला करायचा आहे आणि नंतर आपण इथे जो का आपला कमरबट्टा असतो तो इथे आपण लावू शकता. आणि हा जो आता आपण बघत असाल नेकच्या इथे जी काही डिझाईन तयार झालेली आहे ती अशा पद्धतीने पण आपण ही जी डिझाईन आहे ती तयार करू शकतो. त्यानंतर दुसरी पण एक पद्धत आहे ती अशी आहे की इथे बघा हा जो काठ आहे त्याला असे फुलं आहेत तर तो एकदम काठ जो आहे तो एकदम आपल्याला म्हणजे असा गळ्याच्या एकदम जवळ घ्यायचा आहे आणि तिथे पाठीमागे आपल्याला पिनअप करायचा आहे. तर अशा दोन पद्धतीने आपण इथे आपल्या नेकच्या इथे अशी जी डिझाईन आहे ती तयार करू शकतो.
तर बघा आता पण ही जी डिझाईन आहे ती पण सुंदर दिसत आहे. आधीची जी पद्धत होती ती पण छान आहे आणि आत्ताची पण. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही इथे फॉलो करू शकता. तर आजची ही मॉडर्न लुकमधली साडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि चला आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर असेच मला सपोर्ट करत राहा. तिथपर्यंत आता बाय.